राष्ट्रवादी कांग्रेस के नेता नवाब मलिक को शुक्रवार को न्यायालय ने जामीन दिया है। इसके बाद अब चर्चाएं चल रही है कि नवाब मलिक किस ओर जाएंगे। इस मामले पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि नवाब मलिक कहां जाएंगे ये समय आने पर पता चलेगा। नहीं, मला मी त्यावर अधिक बोलणार नाही, कारण आता आज त्यावर अधिक किंवा भाष्य करणं मला उचित वाटत नाही, पण मला वाटतं काही दिवस बघावेत, कारण त्यांना मेडिकल लिव्हर मेडिकलच्या कारणास्तव त्यांना ते दोन महिन्यासाठी जामीन मिळालेला आहे। आता ते कुठे जातात, कुठे बसतात, ज्यावेळेस अजितदादाकडे जातील त्यावेळेस माहीत होईल की आत्तापर्यंत विरोध करणारी ईडी, आत्तापर्यंत विरोध करणारे CBI त्यांना काहीच बोलत नाहीत, मूग केळून गप्प बसतात। म्हणजे याचाच अर्थ सत्तेकडे जाण्याचा कौल आहे का असा संशय त्यांनी व्यक्त केला। मी तो आज व्यक्त करणार नाही, भविष्यात ते ओपन होईल।